सांगली जिल्हा नियोजनामध्ये शिवसेना भाजप 50-50 फॉर्म्युला. सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट युतीने 50-50 असा फॉर्म्युला स्वीकारला आहे. उर्वरित चार जागांवर जनसुराज्य राष्ट्रीय समाज पक्ष आठवले गट रयत क्रांती संघटनेला प्रत्येकी एक जागा दिली आहे. जिल्हा स्तरावरून निवडीची यादी निश्चित करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हा नियोजनच्या स्वीकृत सदस्यांची यादी कधी मंजूर करून घेणार आहेत असा प्रश्नही इच्छुक सदस्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात भाजप शिवसेना शिंदेगट युतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेतील नेत्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार अनेक नेते खाजगीत करताना दिसून येत होते. जिल्हा पातळीवर विविध समित्यांवर भाजप नेत्यांचेच वर्चस्व होते. शिवसेनेच्या नेत्यांची नावे मागवली जातात पण ऐनवेळी ती वगळण्यात येतात. या तक्रारीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांसाठी 50-50 फॉर्म्युलाप्रमाणे भाजप शिवसेनेच्या नेत्यांची नावे निश्चित झाली आहेत. या निवडीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांना संधी मिळाली आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, तासगाव जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील यांना भाजपच्या नेत्यांनी संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने यांना संधी मिळालेली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.